समर्थ म्हणतात जन्म हा दुःखरूपी वृक्षाचा अंकुर म्हणजेच तो आरंभ आहे जन्म झाला की आपल्या दुःखाला सुरुवातच होते जन्म शोकाचा समुद्र असून भयाचा कधीही न हलणारा असा डोंगर आहे जन्म कर्माची आठवणी जन्म पातकाची खाणी जन्म काळाची चाचणी नीच नवी समर्थ म्हणतात जन्म म्हणजेच कर्माची मूस आहे कारण जन्मापासूनच कर्म पाठीशी लागते जन्म ही पातकाची ही नूतन काळाची चाचणी आहे कारण जन्माला आल्यापासून काळाचे भय सदा मागे लागलेलेच असते जन्म कुविदेंचे फळ जन्म लोभांचे कमळ जन्म भ्रांतीचे पडळ म्हणतात जन्म हे कुविचे फळ आहे असे म्हणण्याचे कारण वासनेमुळेच आपल्याला जन्म घ्यावा लागतो लोभाचे कमळ असे म्हणले आहे लोभ म्हणजेच आसक्ती आणि रूपी कमळातच जीवरूपी भ्रमर गुंतून पडतो जन्म हे भ्रांतीचे पडळ आहे कारण जन्म होताच स्वस्वरूपाचे विस्मरण रुपया ज्ञान आपल्यात निर्माण होते जन्म, जन्म, जन्म होताच मी देह आहे हे विपरीत ज्ञान आपल्या बुद्धीला व्यापते आणि वास्तविक मुक्त असून जीव आपल्याला बद्ध समजू लागतो तसा देहाचा जन्म म्हणजे अकारणच मध्ये गुरफटणे आहे जन्म सुखाचा विसर जन्म चिंतेचा आगर जन्म वासना विस्तार विस्तारला जन्म होताच स्वस्वरूपाचा विसर पडतो तो सुखाचा विसर आहे मी देह ही भावना दृढ होताच एका मागोमाग एक चिंता त्या जीवाला व्यापून टाकतात म्हणून जन्म म्हणजे चिंतेची आगर आपला जन्म मुळी वासनेमुळेच होतो आणि त्यानंतर वासनांची सतत वृद्धीच होत जाते जन्म जीवाची आवदसा जन्म कल्पनेचा ठसा जन्म लावेंचा वळसा ममता रूप समर्थ म्हणतात जन्म होताच जीवाचे स्वस्वरूप ज्ञान लोकते हे एक प्रकारे त्याचे अधपतनच असते जन्म होताच मी देह या कल्पनेचा ठसा आपल्या बुद्धीवर उमटतो आणि मग ममता रूप झपाटून टाकते जन्म मायेचे मैंदावे जन्म क्रोधांचे विरावे जन्म मोक्षा साडवे विघ्न आहे समर्थ म्हणतात जन्म म्हणजेच मायेचे कपट आहे जन्म म्हणजे क्रोधाचे वीरपण आहे आणि जन्म मोक्षाच्या मार्गात आडवे येणारे विघ्नच आहे जन्म जीवांचे मी पण जन्म हंतेचा गुण जन्म हे विस्मरण ईश्वराचे समर्थ म्हणतात देहाचा जन्म होताच मी देह हा अहंकार उत्पन्न होतो म्हणजेच अहंकार तेव्हापासून आपला प्रभाव गाजू लागतो आणि गर्भात असताना ज्या जीवास ईश्वराचे स्मरण असते त्यास जन्मताक्षणी त्या ईश्वराचा पूर्ण विसर पडतो जन्म आवडी जन्म दुराशेची बेडी जन्म काळाची कांकडी बक्षित आहे समर्थ म्हणतात जन्म होताच विषयांची आवड उत्पन्न होते इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेतला असता सुख लाभेल अशी दुराशेची बेडी हाता पायात पडते काळ म्हणजे मृत्यू आहे काकडी खावी तसा काळ या शरीराला कधी नष्ट करेल हे सांगता येत नाही जन्महाची विषम काळ जन्म ओखटी वेळ जन्म हा अति कुचीळ समर्थ म्हणतात जन्म काळ हाच वाईट काळ असून ती वेळ फार कठीण प्राण संकटाची असते जन्म फार असून ते नरकात पडणे समजावे पाहता शरीरांचे मूळ या एसे नाही अमंगळ रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यासे समर्थ म्हणतात या देहाची उत्पत्ती कशी होते याचा विचार करू लागल्यास या देहासारखे अमंगळ असे काहीच नाही अशी आपल्याला खात्री पडते रजस्वलेच्या विटाळामध्ये या देहाचा जन्म होतो अत्यंत विटाळा त्या पुतळा तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे समर्थ म्हणतात ज्या विटाळास अत्यंत अमंगळ दोषास्पद मानतात त्या विटाळाचाच पुतळा म्हणजेच हा देह आहे असा मुळात जो अमंगळ आहे त्याला निर्मळ करण्याचा खटाटोप केला तरी तो कसा सफल होणार रजस्वलेचा जो विटाळ त्याचा झाला गाळ गाड़, त्या गाळांचेच केवळ शरीर हे समर्थ म्हणतात रजस्वलेचा विटाळाटून त्याचा जो गाळ बनतो त्या गाळाचेच हे शरीर बनते वरी वरी दिसे वैभवाचे आंतरी पोतडे नरकाचे जैसे झाकणे चर्मकुंडाचे उडितांस नये समर्थ म्हणतात ते वरवर सुरेख दिसते पण वास्तविक ते आतमध्ये घाणीचे पोतडेस आहे चांभाराच्या चर्मकुंडाचे झाकण काढायची ज्याप्रमाणे सोयच नसते तशीच या शरीराची स्थिती आहे कुंड धुता शुद्ध होते यास प्रत्ययी धुई ते तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नये समर्थ म्हणतात ते चर्मकुंड धुन काढले असता स्वच्छ होऊ शकते पण या देहाला दररोज कितीही धुवून काढले तरी दुर्गंधीने भरलेला हा देह निर्मळ होतच नाही आस्थि पंजर सिरा नाडी गुंडाळीला मेद माणसे सरसाविला सांदो सांदी भरूनी समर्थ म्हणतात हाडांचा सापळा उभा केला तो शिर्या नाड्या यांनी गुंडाळला आणि प्रत्येक चरबी आणि मांस भरून त्याला चांगला फुगवला असा हा देह हो तयार होतो अशुद्धे शब्दे शुद्ध नाही तेही भरले असे देही नाना व्याधी दुखे तेही अभयंतरी वस्ती समर्थ म्हणतात रक्त म्हणजेच अशुद्ध म्हणजे जे शुद्ध नाही ते अशुद्ध ते ही या शरीरात भरलेले असते याशिवाय या, या शरीरात वेगवेगळ्या व्याधी आणि भरलेली असतात नरकांचे कोठार भरले आत बाहेरील लिडीबिडी मूत्रपोतळे जमले दुर्गंधीचे समर्थ म्हणतात शरीर म्हणजे आत बाहेर घाणीने लडबडलेले आणि नरकाचे कोठार आहे शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मूत्राची पिशवीस आहे जंत किडे आणि आंतडी नाना पोतळी आमूप लवथवी ती कातडी कंटाळवाणी समर्थ म्हणतात आपल्या शरीरात जैत किडे वळवळत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्गंधीची पोतळी म्हणजेच आपल्या देहातील आतडी आहेत शरीरात अनेक कंटाळवाणी गलिच्छ कातडी लोंबत असतात सर्वांगास प्रमाण ते ते वाहे सर्वांगाण उठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधीने घवे समर्थ म्हणतात शरीरात शिर म्हणजे मस्तक हे श्रेष्ठ म्हणतात त्याला उत्तमांग म्हणतात पण तेथे नाकातून शेंबूड वाहत असतो आणि कान फुटला असता जी दुर्गंधी त्या घाणीमुळे सुटते ती तर सहनच होत नाही डोळा निघती चिपडे नाकी दांटती मेकडे प्रातकाळी काळी घाणी पडे मुखी म्हणा सारीखी समर्थ म्हणतात डोळ्यात चिपडे येतात नाकामध्ये मेकडे येतात आणि रोज प्रातकाळी काळी तोंडातून मळासारखी घाण बाहेर पडते लाळ थुंका आणि मळ पीत श्लेष्मा प्रबळ म्हणती मुख कमळ चंद्रा सारी समर्थ म्हणतात ज्या तोंडांमध्ये लाल थुंकी आणि इतर घाण तसेच पित्त कफ यांसारखी प्रबळ घाण भरलेली असते त्यालाच मुखमळ कमळ चंद्रासारखी आहे असे म्हणतात ऐसे येसे दिसे पोटी पोटीविष्ठा भरली असे प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी समर्थ म्हणतात तोंड असे घाणेडे असते तर पोटात विष्ठा भरलेले असते या गोष्टी जगात प्रत्यक्षच आहेत त्यांना दुसरे प्रमाण देण्याची अजिबात जरुरी नाही पोटी घालिता दिव्यां काही का वमन भागीरथींचे घेता जीवन त्याची कोय लघुशंका समर्थ म्हणतात पोटात जरी काही न दिव्यांना घातले तरी त्यातील काहीची विष्ठा होते तर कधी कधी काही ओकूनही पडते जरी अगदी गंगाजल प्राशन केले तरी त्याचे मूत्रच बनते हे व मन मूत्र आणि व मन हे देहांचे जीवन हे देह वाढे हे जाणधी संशय नाही समर्थ म्हणतात थोडक्यात मल मूत्र आणि ओक हे देहाची जीवन असून त्यांच्यानेच देहाचे पोषण होते याबद्दल संशय नाही पोटी नसता मळमूत्र ओक मरून सकळ लोक जाला रावत वारंक पोटी विष्टा चुकेना समर्थ म्हणतात जर पोटात याप्रमाणे मल मूत्र आणि ओक नसतील तर सर्व लोक मरून जातील राव असो किंवा रंक असो त्याच्या पोटात विष्ठा असतेच असते ती चुकत नाही निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल एव देहाची व्यवस्था एसी असे समर्थ म्हणतात स्वच्छता करण्यासाठी ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर देह मरून जाईल या देहाची अवस्था ही आशी असते हा धड़सता येता भूत पाहो ऐसा जाता मग ते दुर्दशा सांगता शंका बाधी समर्थ म्हणतात जोपर्यंत देह असतो तोपर्यंत देहाची कशी अवस्था असते हे इत्यंभूत सांगितले तरी खरे वाटत नाही आणि देह खरेच असा घानेडा आहे का अशी शंका मनात येते वस्ती नवमास बहु विपती नवही द्वारे निरोधती वायो कैसा तेथे समर्थ म्हणतात अशा या देहरूपी कारागृहात वस्तीला आल्यामुळे जीवाला नऊ महिने फार यातना भोगाव्या लागतात गर्भाशयात वायू नसतो त्यामुळे देहातील नऊ द्वारे, द्वारे म्हणजेच दोन डोळे दोन कान नाकाच्या दोन नाकपुड्या तोंड गुद आणि उपस्त ही नऊ द्वारे रोधली जातात ओका नरकाचे रस झिरपते ते जटराग्निस्तव तापती, तेने सर्व ही उकडती असती माणस समर्थ म्हणतात आईच्या पोटाती लोक आणि विष्टा यातून पाणी झिरपते रस झिरपतात आणि ते जटराग्नीमुळे तापतात आणि त्यामुळेच गर्भाच्या असती आणि मान सुकडून निकतात त्वचे विन गर्भ खोळे तव माते होती डोहाडे कटवती क्षणे सर्वांग पोळे तया बाळकाचे समर्थ म्हणतात गर्भाला त्वचा नसते तो नुसता मास पिंड खोळीत असतो तो हालचाल करू लागतो तेव्हा मातेला डोहाळे लागतात ती कडू आणि तिखट पदार्थ खाऊ लागते आणि त्यामुळे त्या गर्भातील बाळकाचे सर्वांग होरपडून निघते बांधले चरमाचे मोटाळे ते ते विष्ठेचे पेटाळे रसोपाय वंक नाळे होत असे समर्थ म्हणतात गर्भ म्हणजे चांबड्याचे बांधलेले गाठोडे आणि आत विष्ठेचे पोतडे असते नाभी निघणाऱ्या नाळेच्या द्वारे जगण्यास आवश्यक असणारे रस त्या गर्भाला मिळतात विष्टामूत्र वांती पित्त नाकी तोंडी निगती जंत तेने निर्बुजले चित्त आतिशयेंसी समर्थ म्हणतात मल मूत्र ओक आणि पित्त यांच्यामुळे नाका जंतू बाहेर पडतात आणि त्यामुळे त्या, त्या गर्भातील जीव अतिशय घाबरतो एसे कारा गृही प्राणी पडिला अत्यंत दाटणी कळवळून म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता समर्थ म्हणतात आशाय कैदखान्यात तो जीव अत्यंत अडचणीत सापडतो आणि त्यावेळी तो जीव कळवळून म्हणू लागतो की हे चक्रपाणी मला आता येथून सोडव देवा सोडवीसी येथून तरी मी स्वहित करीन गर्भवास हा चुकवीन पुन्हा न येथे समर्थ म्हणतात हे देवा जर तू आता मला येथून सोडवशील तर मी स्वतःचे हित करून घेईन आणि गर्भवास सुकवीन पुन्हा या ठिकाणी मी येणार नाही प्रतिज्ञा केली तव जन्मवेळ पुढे आली माता क्रंदो लागली प्रसूत काळी समर्थ म्हणतात दुखाने कासावीस होऊन जीव अशी प्रतिज्ञा करतो तो जन्मवेद जवळ आलेली असते आणि प्रसूतीची वेळ आल्याने त्या वेदनांनी आई वेदना करू लागते नाकी तोंडी बैसले मस्तक द्वारे सांडी श्वास तेही बुजले निशेष जन्मकाळी समर्थ म्हणतात पोराच्या नाका तोंडात मास गट्ट बसल्याने ते मस्तकावरील टाळूच्या छिद्राद्वारे श्वासोश्वास करू लागते ते चिद्र ही जन्माचा काली बुजून जाते। मस्तक द्वार ते बुजले, तेने चित्त निर्बुजले, प्राणी तर्मलु लागले चहून कडे। म्हणतात मंतात छिद्र चिद्र बंद जाल्याने त्या पोराचा जीव घाबरा होन, तो तर्मलुन चहू कडे हालु लागतो। श्वास उश्वास कोंडला, तेने प्राणी जाजावला, मार्ग दिसेनासावीस समर्थ म्हणतात श्वासोश्वास कोणला गेल्यामुळे तो जीव त्रासतो पण मार्गच नसल्यामुळे तो कासावीस होतो चित्त बहु निर्बुजले तेने आडभरी भरवले लोक म्हणते आडवे आले खांडून काढा समर्थ म्हणतात घाबरून मूल बाहेर येण्यासाठी धडपडू लागले पण ते भलत्या जागे आडून आडवे झाले तेव्हा लोक म्हणू लागले कि अरे आडवे आले आहे तर आता त्याला कापून त्याचे तुकडे करूनच काढा खांडून हस्तपाद छेदून घेती हाता पडले ते कापीती मुक नासिक उदर समर्थ म्हणतात मग त्या मुलाचे हात पाय किंवा तोंड नाक पोट यांसारखे वेगवेगळे अवयव जे काही अवयव हाताला सापडतील ते कापून काढले जातात टवके तोडीले, बाळके प्राण सोडिले मातेनेही सांडिले कळीवर समर्थ म्हणतात अशा प्रकारे त्या बालकाचे टवके तोडून काढता ते बालक प्राण सोडते आणि एवढेच नव्हे तर त्या सगळ्या खटपटीमध्ये माता ही देहाचा त्याग करते मृत्यू पावला आपण मातेचा घेतला प्राण दुःख भोगिले दारून गर्भवासी समर्थ म्हणतात याप्रमाणे ते बालक स्वतः मृत्यू पावते आणि आईचाही प्राण जातो गर्भवासात त्या जीवाला भयंकर दुःख भोगावे लागते तथापि सुकृते करुणी मार्ग सापडला योनी तरी अडकला जाऊन कंटस्कंदी समर्थ म्हणतात तथापि जर युगाने त्याला योनीतून बाहेर येण्याचा सरळ मार्ग सापडला तरी त्याची मान खांदा यांसारखा एखादा अवयव त्या संकुचित मार्गात अडकून बसतो तये संकोचित पंथी बळेंची ओढून काढीती तेने गुणे प्राण जाती बाळकाचे समर्थ म्हणतात मग त्या संकुचित मार्गातून त्या बाळाला ओढून बाहेर काढतात आणि त्यामुळे त्या, त्या बालकाचे प्राण कधी कधी जाऊ शकतात बाळकाचे जाता प्राण विस्मरण तेने पूर्वी स्मरण विसरून गेला समर्थ म्हणतात बालकाचे प्राण जाऊ लागले कि त्या अंतसमयी परमेश्वराचे विस्मरण होऊन पूर्वीच्या सर्व गोष्टी तो विसरून जातो गर्भी म्हणे सोहम सोहम पडता म्हणे बहु गर्भवासी समर्थ म्हणतात गर्भात असताना स्वस्वरूपाचे ज्ञान असल्यामुळे तो जीव सोहम सोहम म्हणजे मी तोच आहे म्हणजे मी ब्रह्माच आहे असं म्हणत असतो पण बाहेर पडला कि कोह म्हणजे मी कोण आहे असे म्हणू लागतो म्हणजे बाहेर याला सवे कष्ट विसरला गर्भवासाचे समर्थ म्हणतात गर्भात असताना दुःखी असलेला तो जीव तेथून मोठ्या कष्टाने बाहेर येतो पण बाहेर येताच गर्भवासातील सर्व कष्ट तो पार विसरून जातो जाली वृत्ती काही आठवेना अज्ञाने पडली भ्रांती तेने सुखची मानिले समर्थ म्हणतात त्याची वृत्ती शून्याकार होऊन त्याला चित्तात काहीच आठवेनासे होते आणि अज्ञानाने भ्रांती उत्पन्न होऊन जन्मलेल्या बालकाला सुखच वाटू लागते देह विकार पावले सुख गुंडाळले माया जाळी समर्थ म्हणतात त्याचा लागतो त्याची वाढ होऊ लागली कि तो जीव सुख दुःखाने व्याप्त होतो असो या प्रमाणे तो जीव मायेच्या जाळ्यात सापडून तो जीव बद्ध होतो त्याचा देह विकार पाहू लागतो त्याची वाढ होऊ लागली की तो जीव सुख दुःखाने व्याप्त होतो असो याप्रमाणे तो जीव मायेच्या जाळ्यात सापडून तो जीव बद्ध होतो दुःख गर्भवासी होते प्राणी मात्रांसी या भगवंतासी शरण जावे समर्थ म्हणतात प्रत्येक प्राणी मात्राला गर्भवासात असे दारुण दुःख भोगावे लागते म्हणून त्याने भगवंताला शरण जावे जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त ज्ञानबळे विरक्त सर्वकाळ समर्थ म्हणतात जो भगवंताचा भक्त असतो तो या जन्ममरणाच्या चक्रातून आपल्या विरक्तीच्या आणि ज्ञानाच्या बळावर कायमसास मुक्त होतो त्या मनुष्याला पुन्हा पुनर्जन्म नसतो एशा गर्भवाशी निरोपिल्या विपत्ती सावध होऊन पुढे अवधान द्यावे समर्थ म्हणतात कि या गर्भवासातील दुःखाचे मी यथामती वर्णन केले आहे आता यापुढे जे काही सांगणार आहे त्याकडे श्रोत्यांनी सावध होऊन लक्ष द्यावे थोडक्यात या समासामध्ये समर्थांनी जीवाला स्वस्वरूपाचा विसर पडतो आणि तो जीव भगवंतापासून वेगळा होऊन त्याची घसरण सुरू होते भगवंतापासून वेगळा म्हणजेच तो अपूर्ण होतो अंगी वासनेचा जन्म घेतो नंतर देहबुद्धीच्या उदयाला येतो नंतर त्या जीवाचे जन्म नंतर दुःखाचे भांडार मातेच्या गर्भाशयात दुःख सोसत त्याची वाढ होते नंतर मनुष्याचा जन्म आणि नंतर जीवनास आरंभ होऊन शेवटचा त्याचा मृत्यू असतो समर्थ म्हणतात मनुष्य जीवनाचा आरंभ हा जन्मापासून होऊन त्याचा अंत हा मृत्यू मध्ये होतो या समासात त्या दुःखमय जीवनाचे समर्थांनी वर्णन केले आहे समर्थ म्हणतात जन्म म्हणजेच दुःखरूपी वृक्षाचा अंकुर आहे जन्म हा शोकाचा सागर आहे आणि जन्म म्हणजे कधीही न जळणारा भयाचा डोंगर आहे जन्माला आल्यावर वेदांत शास्त्रानुसार आपल्या कर्म सिद्धांतानुसार अखंड कर्म करून पाप पुण्याचे भोग आठवावे लागतात जन्म कर्ममय असून पापाची खाण आहे आणि त्या भगवंताचे स्मरण ते पुण्य आहे आणि भगवंताचे विस्मरण ते पाप आहे समर्थ म्हणतात जन्म म्हणजेच काळाचा नित्य नवाच आहे जन्म म्हणजे आसक्तीचे कमळ आहे आणि जन्म ज्ञानहीन भ्रांतीचा पडदा आहे मी देह आहे या भ्रमाच्या पडद्यामुळे जीव भ्रमात पडत असतो जन्म मरणाच्या फेऱ्यात फिरत राहणे हेच जीवाची दशा असेपर्यंत ते बंधनकारक असते समर्थ म्हणतात जन्म हेच मृत्यूला कारण असते ब्रह्मारूप जीवास मायावी अविद्येमुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडायला होते हीच गथा गोवी असते जन्म म्हणजे सुखरूपत्वाचा विसर आहे आणि जन्म म्हणजे देह बुद्धीच्या चिंतेचे आगर आहे जन्म म्हणजेच जन्म मरण आणि वासना यांचा मोठा विस्तारलेला विस्तार आहे समर्थ म्हणतात जन्म म्हणजे जीवाला स्वस्वरूपापासून दूर करणारी ती दशा आहे तर दृश्य सृष्टीचे कारण असणारी कल्पना ही जन्माचा ठसा आणि हा जन्माचा छाप आहे आणि या कल्पनेमुळेच पुन्हा पुन्हा जन्मावे लागून ममता रूप लावेच्या म्हणजेच डाकिनीच्या कचाटात सापडणे जन्म म्हणजे देहबुद्धी आणि देहबुद्धी म्हणजे म्हणजेच मायेचे मेंदावे कपट आहे समर्थ म्हणतात हा जन्म म्हणजे कोणालाही न सोडणाऱ्या क्रोधाचे आडवे येणारे विघ्न आणि संकट आहे जन्म म्हणजेच जीवाचे मीपण आहे अहंकाराचा गुण आहे आणि ईश्वराचे विस्मरण आहे जन्म म्हणजेच पंचविषयांची आवड आहे हा तृप्त आशेची बेडी आहे आणि सहज भक्षण करणाऱ्या काळाची काकडी आहे जन्म म्हणजेच प्रतिकूल काळाची सुरुवात आहे जन्म वाईट वेळ आहे आणि जन्म आत्मबुद्धी लोपून देहबुद्धीत होणारी नरक्यातना भोगायला लावणारी जीवाची कुचीड अशी घसरण आहे समर्थ म्हणतात हा देह कसा निर्माण झाला ते आता पाहू या देहा अमंगळ काही नाही अस दिसून येते मासिक धर्मातून जीवाला जन्म घ्यावा लागतो या मासिक धर्माला मासिक मानलं रुक्तात हा देह म्हणजेच या देहाचा पुतळा तयार होतो आणि मग या ठिकाणी निर्मळपणाचा सोहळा मांगल्य कोठून असणार मासिक पाळीच्या रुक्तात या जीवाचा जन्म होतो त्यातच त्याची वाढ होते या ठिकाणी आधुनिक वैद्यक शास्त्राचा किंवा आयुर्वेदिक संहितेचा विचार केलेला नाही आणि सर्व संत परमार्थिक म्हणजे ब्रह्म जाणणारे असे सर्वज्ञ असतात आणि वरवर पाहिले असता हे शरीर बाहेरून सुंदर आकर्षक वैभवाचे जरी दिसत असले तरी ते आतमधून मलाशय मूत्राशय आणि आध्यात्मिक दृष्ट्या मलिन पदार्थांनी भरलेले असते घाण वासामुळे चांबडे कमवायच्या चर्मकुंडाच झाकण काढता येत नसते तसच देहाची ही पोतळी आतून पाहू नये अशी असते समर्थ म्हणतात चर्मकुंड निदान धुवून स्वच्छ आणि शुद्ध करता येते आणि देहाला आतून रोज जरी धुतले तरी पुन्हा ते ताजी अशा मलमूत्र घामासारख्या दुर्गंधीयुक्त पदार्थांनी पुन्हा भरलेले असते त्यामुळे त्याला शुद्धता येतच नसते पंजर उभा करून त्यात नाड्या शिरा गुंडाळून सांध्या चरबी आणि मांस भरून त्या देहाला आकर्षक रूप दिले ज्या रक्ताला अशुद्ध म्हणतात तेच त्या देहात भरलेले असते नाना प्रकारच्या व्याधी दुःख यांची त्या देहात वस्ती असते ती वेगळेच आहे आणि हा देह म्हणजे आतमध्ये दे आणि आणि बाहेर मलमूत्र यांनी अशुद्धाने लडबडलेले बरबटलेले नरकाचे कोठारच आहे हे शरीर म्हणजे जंत किडे आणि अशुद्ध मळ यांनी भरलेली आंतडी लोंकळणारी अमाप कातडी आणि अत्यंत कंठाळवाणी अशी यादी पोतडी आहे सर्व शरीरात डोके श्रेष्ठ समजले जाते पण सुद्धा नाकातून चेंबूड वाहत असतो आणि कान फुटला तर त्यातून वाहणाऱ्या रक्ताचा अत्यंत घाण वास सुटत असतो समर्थ म्हणतात डोळ्यातून सकाळी चिपडे निघतात नाकात मेकडे दाटून येतात आणि सकाळी तोंडातून दुर्गंधीयुक्त घाण थुंकी पडते ज्या तोंडातून तूंड सकाळी लाल थुंकी पिवळा कफ पडत असतो त्याला चंद्रासारखी मूग कमळ अशी उपमा देतात तोंड असे घाणेडे तर पोटात विष्ठा भरलेली असते आणि ते या लोके प्रत्यक्ष आपण पाहतच असतो त्याला दुसऱ्या प्रमाणाची गरज लागत नसते दिव्य अन्न खाऊन त्याची सुद्धा विष्ठाच होते काही वेळा उलटी होऊन ते बाहेर पडते गंगेच पाणी प्यालो तरी सुद्धा त्याचे मूत्र होते याचा सारांश मल मूत्र ओक हा हा देह जगत हा देह जगत यात अजिबात शंका नाही समर्थ म्हणतात पोटात मल मूत्र ओक नसेल तर सकळ लोक प्राणी मात्र हे मरून जातील मग ते कोणीही राव किंवा रंक असू देत पोटात विष्ठा असणारच देहातील हे पदार्थ काढून तो निर्मळ करायचा प्रयत्न केला तर तो लगेच मरेल देहव्यवस्था ही आशी असते आशा ह्या धडधाकट देहाची स्वरूप आपण समजून घेतल्यावर तो इतक्या खराब दुर्दशीत का असावा अशी आपल्याला शंका येते अशा प्रकारे तो नऊ महिने गर्भाशयाच्या कारावासात कष्ट सोसतो डोळे कान नाक तोंड गुद उपस्थ ही सर्व मिळून नऊद्वारे वायूशिवाय ओक आणि तर अशुद्ध गर्भाचे मांस हाडे ते माथेच्या जटराग्नीने उकडून निघत असतात गर्भाला त्वचा नसते तेव्हा तो पातळ वेस्टन सदृश खोळीत असतो तेव्हा माथेस तिखट कडू पदार्थांचे डोहाळे लागतात त्याने गर्भाच्या शरीराला अत्यंत दाह होत असतो त्वचेने बांधलेल्या गाठोड्यात विष्ठा साठवलेली असते वेड्या वाकड्या नाळेने रसरूपाने गर्भाचे पोषण होत असते विष्ठा मूत्र वांती पित्त यांसह नाका जंत निघाल्याने जीवाला अतिशय कष्ट होत असतात अशा कैदेत पडलेला जीव तो अत्यंत त्रस्त होऊन देवाची प्रार्थना करतो की देवा मला आता ह्यातून सोडव तो म्हणतो देवा मला येथून सोडवलेस तर पुन्हा मी गर्भवास माझे करीन आणि गर्भाशयातील यातनांमुळे केलेल्या प्रार्थनेमुळे योग्य वेळी प्रसूतीची वेळ येते माता वेदनानी तळमळू लागते नाका तोंडातील मास दबून श्वास कोंडला गेल्यामुळे टाळूतील छिद्राद्वारे तो श्वास बाहेर सोडत असतो पण जन्माच्या वेळी ते टाळूचे छिद्र सुद्धा त्यावेळी बुजून जाते आणि मस्तक द्वार बुजून गेल्यामुळे गर्भास अतिशय त्रास होऊ लागतो तो जीव तळमळू लागतो श्वास उश्वास कोणला गेल्यामुळे गर्भ गुदमरून त्याला पुढील वाट न सापडल्यामुळे त्याचा जीव कासावीस होतो चित्त गोंधळून गेल्याने तो घाबरून जातो तो योनी बाहेर येण्यास धडपडू लागतो आणि भलत्या जागी आडवा होऊन तो अडकून पडतो आता लोक सांगतात की कापून काढा मग तुकडे करून तो गर्भ बाहेर काढतात हात पाय यांसारखे सर्व कापून जमेल तसं त्याला बाहेर काढतात आणि अशा कृतीमुळे तो तर प्राण सोडतोच पण मातेलाही त्यावेळी प्राण सोडावे लागतात स्वतः मरण पाहून तो मातेचा पण प्राण घेणारा तो गर्भ अत्यंत दारुण असे दुःख गर्भाशयात भोगत असतो पण पूर्वपुण्या असेल तर तो योनीमार्ग सापडून बराचसा बाहेर येतो आणि खांद्यापाशी अडकून राहतो तेव्हा त्या अरुंद योनीमार्गातून त्याला जोराने ओढून बाहेर काढताना त्या गर्भाचे प्राण जातात आणि बाळकाचे प्राण गेल्यावर त्या जीवाने आधी केलेल्या प्रार्थनेचे त्याला विस्मरण होते समर्थाने केलेले वर्णन हे पारतंत्र्यात खितपत पडलेल्या तीनशे पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातील हे वर्णन आहे यावरून त्यावेळी असलेली समाजाची सामाजिक स्थिती समजते आणि वैद्यकीय ज्ञान समाजापर्यंत पोहोचलेच नव्हते तेही आपल्या लक्षात येते समाजात हे प्रचलित होतं आणि त्याच प्रत्यक्ष अनुभवलेलं हे शब्दचित्र आहे समर्थ म्हणतात गर्भात असताना सोहम सोहम असते स्वस्वरूपाची जाणीव असते आणि गर्भातून बाहेर येताच ते म्हणू लागते कि कोहम कोहम जीवाला देहबुद्धी येते गर्भवासात प्राणी अशा खूप यातना सोसत असतो आणि गर्भावस्थेमध्ये खूप कष्ट भोगणारा गर्भ मोठ्या प्रयत्नाने तो योनिमार्गातून बाहेर येताच त्या गर्भवासाचे सारे कष्ट तो विसरून जातो वृत्तीला काही कळेनासे होऊन चित्तात काही आठवत नाही असे त्याला होते आणि अज्ञानामुळे भ्रम होऊन तीच अवस्था सुखाची आहे असे त्याला वाटते आणि मग तो देह विकाराच्या कचाट्यात सापडतो सुखदुःखी भोगत राहतो आणि देहबुद्धीच्या युगाने माईच्या जाड्यात अधिकाधिक जातो समर्थ म्हणतात गर्भवासात प्राणी खूप दुःख होत असते म्हणून त्या भगवंताला शरण जावे भगवंताचा भक्त हा जन्म मृत्यू पासून मुक्त असतो आणि तो आत्मज्ञानाच्या जोरावर तो सर्व काळ विरक्त असतो समर्थ म्हणतात मी गर्भवासातील संकटांचं यथामती वर्णन केलं आहे आता श्रोत्यांनी पुढील समासातील विषय लक्ष देऊन श्रीदास बोधे दे, गुरु शिष्य संवादे जन्म निरूपण नाम समास पहिला जय जय रघुवीर समा